अभिमान आहे अबीर गुलालाचा, अभिमान आहे विठुरायाच्या वारकरी संप्रदायाचा, अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा, अभिमान आहे बत्तीशिरा तालुक्यातील क्रिकेट योद्ध्यांचा, अभिमान आहे आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या प्रत्येक दात्याचा, आणि आम्हा अभिमान आहे या क्रिकेटच्या खेळाचा। आणि हाच अभिमान बाळगत आज सी एस स्पोर्ट येळापूर आयोजित निनाई देवी चषक 2022 हे पर्व आपण पाहतोय। तर सन्माननीय राजेंद्रजी गोडविल साहेब वारणा 11 आरळा यांना देखील विनंती असेल, आपण व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। एक चांगलं व्यक्तिमत्व या वेळेसचा चांगला स्ट्रोक आहे, डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते, एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत। दोन धावेच्या सहाय्याने पहिले षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या आतापर्यंत। तीन धावा धावफलकावरती लागल्या गेल्या, षटक क्रमांक पहिले मार्गस्थ आहे, चार बॉलचा खेळ संपलाय। चांगली गोलंदाजी बॉलर अमरच्या माध्यमातून पाहायला मिळते। यावेळेस पहा तर पहिले षटक संपले, पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या आतापर्यंत चार धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। सी एस स्पोर्ट आयोजित निनाई देवी चषक 2022 पहा, चव्हाणवाडी, येळापूर आणि सय्यदवाडी ही तिन्ही गावं जर पाहिले तर अगदी, आणि या गावाचं एक दर्जेदार आयोजन। पहिले षटक संपले, पहिल्या षटकामध्ये पाच धावा आल्या, षटक क्रमांक दुसरा आहे। गोलंदाजीवरती दीपक सज्ज होतोय, पहिलाच बॉल वाईट बॉल आलाय। दुसरं षटक मार्गस्थ आहे, दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती सात धावा लागल्या गेल्या,
षटक्रमांक दुसरा आहे गोलंदाजी वरती दीपक सज्ज होते, डावखुरा बॅट्समन अमोल। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दीपक यांच्या माध्यमातून। निनादेवी चषक 2022 हे पर्व आपण पाहतोय। सीएस फूट येळापूर आयोजित एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा गावदेवी कोपरी गावच्या मैदानावरती हा क्रिकेटचा थरार। यावेळेस चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत परंतु चुकी होते। ही चुकी किती महागडी ठरणार। कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण कुठेतरी बिघडताना पाहायला मिळते। अशा चुका मात्र तुमच्या पराभवाचं कारण ठरू शकतात। ही चूक पाहायला मिळते टीम मांगरूळ टीम कडून। आणि स्कोरबोर्ड मात्र एकने पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो 8 या आकड्यावरती। 8 धावा आतापर्यंत टीम मांगरूळचं कौतुक करीन, ज्या पद्धतीनं प्रथम टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम आंबेवाडी या संघाला आणि धावसंख्या मात्र रोखून ठेवली। वाईड बॉलचा इशारा, लाईन मिस करतोय, अगदी लेगस्टिकच्या बाहेर जाणारा बॉल होता, पंच इशारा दर्शवतायत वाईड बॉल। अतिरिक्त धाव धावपालकावरती जोडली जाईल, धावसंख्या 9 आकड्यावरती जाऊन पोहोचते। बॅटर गणेश स्ट्रायकिंग हिट आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस पहा आणखीन एक चुके, आणखीन एक व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला गेलाय। अतिरिक्त धाव धावपलकावरती 11 धावा लागल्या गेल्या। षटक्रमांक दुसरा मार्गस्थ आहे दीपक यांची गोलंदाजी जर पाहिली तर लागोपाठचे 3 बॉल व्हाईट बॉल आलेत। या 3 धावा मात्र टीम श्री साईना स्पोर्ट आंबेवाडी या संघाला। पहा पंचांच्याकडे स्ट्रॉंग अपील, पंचाने आपलं बोट उचललं आणि इशारा दर्शवला इट इज आउट। आणि फलंदाज बाद होतोय, बॅट्समन गणेश यांना परतीचा प्रवास करावा लागेल। पहिला धक्का लागला जातोय टीम श्री साईना स्पोर्ट आंबेवाडी या टीमला। दोन ओव्हरचा खेळ समाप्त होतोय, दोन ओव्हर नंतर 11 रन स्कोरबोर्ड वरती जाऊ या ठिकाणी स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्या। 11 धावा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सौरभ येतोय, गोलंदाजी वरती सज्ज होतोय। षटक्रमांक तिसरा आहे प्रकाश। यावेळेस पहा चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता बॅटर अमोल यांच्याकडून, परंतु तो प्रयत्न फसला जातोय, बॉल जातोय निर्धाव आणि निर्धाव चेंडूचे सांगता होते। यावेळेस पहा वेग जरूर चांगला होता परंतु लाईन मिस करतोय, पंच रुपेश सावंत यांचा इशारा येतोय व्हाईट बॉल। 12 धावा यावेळेस पहा चांगला स्ट्रोक आहे अमोलच्या बॅटमधून येतोय, हा दर्जेदार ब्रँडेड षटकार। स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 18 या आकड्यावरती, 18 रन स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या। अठरा धावपत्तापर्यंत धावपलकावरती लागल्या गेल्या। यावेळेस
फटका जरूर चांगला आहे, परंतु हा फटका किती धावा देऊन जाणार? एक धावाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय। तर डिक्लेअर स्वरूपाच्या या धावून दोन धावा असतील। लाईनच्या बाहेर जर बॉल गेला सर्कलच्या बाहेर तर डिक्लेअर असेल। या वेळेस पाच चांगला स्ट्रोक आहे बॅटर अमोलच्या बॅटमधून, आणखीन एक क्रॅकिंग षटकार। या ठिकाणी पहिल्या दोन षटकामध्ये जर पाहिले तर टीम साईना स्पोर्ट आंबेवाडी संघाची फलंदाजी कुठेतरी अडचणीत होती, परंतु सेट झालेला बॅट्समन या ठिकाणी अमोलची घनाघाती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। बॉल प्रकाश यांच्यावरती आक्रमण केली जात आहेत आणि याच आक्रमणाच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते। धावसंख्या 26 या आकड्यावरती। यावेळेस पहा आणखीन एक चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे, एक रन कंप्लीट केली जाते। दुसऱ्या रनचा या ठिकाणी प्रयत्न केला जाईल, परंतु प्रयत्न या ठिकाणी थांबवलाय। धावसंख्या 27 आकड्यावरती, 27 रन स्कोरवरती लागल्या गेल्या। तीन षटकाचा खेळ संपला, अजून देखील एक षटक या ठिकाणी शिल्लक आहे। 27 धावा स्कोरवरती लागल्या गेल्या। तर इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस। टीम मोरिया 11 निगडी विरुद्ध अंबामाता 11 आरळा या दोन्ही टीम मध्ये केला जाईल टॉस। बॉलर संदीप सज्ज होते, षटक क्रमांक शेवटचा आहे। 27 धावा आतापर्यंत। प्रकाश यांचं महागडे षटक टीम मांगरूळ या संघासाठी। यावेळेस पहा फुललेंचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन फसलंय, उंची जास्त लांबी कमी, आणि जो फलंदाज मात्र अडचण ठरत होता तो काटा मात्र बाजूला केलाय। बॉलर संदीप यांनी पहिल्याच बॉलवरती हे संपादन केलंय। बॅट्समनला परतीचा इशारा दिला जातोय। अमोल बॅक टू द पवेलियन। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये। तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप। संदीप यांनी जर पाहिले तर पहिल्या बॉलवरती यश संपादन केले, अजून देखील उर्वरित पाच बॉलचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधील। डावखुरा फलंदाज गेला त्याच्या जागेवरती जर पाहिले तर पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण पाहतोय। यावेळेस पहा बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न। 38 सर्कल मध्ये जर पाहिलं तर मिड ऑफला त्या ठिकाणी थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झाला, डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकअप चांगला त्या ठिकाणी पाहायला मिळाला। एक रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते। एक रनच्या सहाय्याने स्कोरबोर्ड 28 या आकड्यावरती। 28 धावा षटक क्रमांक शेवटचा आहे। एक रन घेतले चुकीच्या दिशेने, फेकी पहा, जिथे एका धावीची गरज होती तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि बॅट्समन मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय। 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। सौरव यांना माघारी परतावं लागेल, माफ करा, प्रदीप यांना माघारी परतावं लागेल। टीम साईना स्पोर्ट आंबेवाडी या टीमला आणखीन एक धक्का लागला जातोय। टीम मोरिया 11 निगडी संघ, त्याचबरोबर टीम अंबामाता 11 आरळा संघ या दोन्ही टीमला विनंती असेल आपण टॉससाठी या। इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल याची देखील दखल घ्या। गावदेवी कोपरीगाव मैदान, या मैदानावरती जर पाहिले तर 32 शहरा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत
ही स्पर्धा रंगली जाते। सीएस स्पोर्ट येदापूर आयोजित श्री निनाई देवी चषक 2022 हे पर्व या वेळेस पा आडव्या बाटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एक रन या ठिकाणी पूर्ण केली जाते। लेग बाईच्या स्वरूपात ही धाव अंकित केली जाईल। धाव संख्या एक ने वाढली जाते, धाव संख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती। 30 रन स्कोरबोर्डवरती लागले गेले। आजच्या दिवसामध्ये एकूण 14 सामने आहेत। सकाळचा सामना जर पाहिलं तर ठीक 8:50 या ठिकाणी सुरुवात झाली। या वेळेस आणखीन एक षटकार, बॉल सीमापार षटकार आलाय। षटकारानंतर धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या 36 या आकड्यावरती। 36 रन स्कोरबोर्डवरती लागले गेले। एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो टीम सायना स्पोर्ट आंबेवाडी या टीमचा। रनआउटची संधी आहे, एक रन कंप्लीट, दुसऱ्या रनचा प्रयत्न, दुसरी रन देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते, तिसऱ्या रनचा प्रयत्न। तर शेवटचा कॉल असेल टीम मोरिया स्पोर्ट निगडी, त्याचबरोबर आंबामाता 11 आराळा संघ। धाव संख्या 38 या आकड्यावरती, 39 39 या लक्ष्याचा पाठला करावा लागेल टीम चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ या संघाला या टॉस साठी। त्याचबरोबर गेटच्या समोर ज्यांच्या बाईक पार्क केल्या असतील त्या खेळाडूंना विनंती असेल कि गेट आता ओपन करणार आहेत, आणि ज्यांच्या बाईक असतील त्या मात्र बाजूला करा, कारण की मैदानाच्या आतमध्ये फोर व्हीलर येण्यासाठी अडथळा निर्माण होतोय। तर ज्यांच्या कोणाच्या बाईक या मैदानाच्या गेट समोर पार्क केल्या असतील त्यांना विनंती असेल। तर आदरणीय राजेंद्रजी गुडविल साहेब आणि सचिन चव्हाण यांच्या शुभ हस्ते वाजते केला जाते टॉस। टॉस जिंकलाय टीम आंबामाता 11 आराळा या संघानं। टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। कोपरीगावच्या मैदानामध्ये जर पाहिले तर प्रथमच या ठिकाणी 32 रन अंतर्गत क्रिकेट स्पर्धा आहे, आणि सीएस स्पोर्ट या टीमचं आयोजन निनाई देवी चषक। प्रथम बॅटिंग करताना प्रतिस्पर्धी टीम जर पाहिली तर मोरिया 11 निगडी हा संघ अगदी फलंदाजीच्या दृष्टीने मजबूत संघ म्हणून या संघाची ओळख आहे। पाठीमागच्याच आठवड्यामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर 1 बॉल 6 धावांची आवश्यकता असताना देखील सामना जिंकला होता टीम सोनवडीच्या अगेन्स्ट टीम निगडी या संघानं। त्या संघाला तुम्हाला एक आव्हान द्यायचं आहे, किती धावसंख्या बॅटिंग करताना धाबा जमवाल? 50 ते 55 धावसंख्या मी जमा करू। 50 ते 55 धावा, 4 षटकाची मॅच आहे। बॅटिंग मध्ये जर कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील टीम कडून? सोमनाथ बरुलीकर, तानाजी नांगरे आमचे आहेत 2 बॅट्समन। या आयोजनाबद्दल काय सांगाल? निनाई देवी चषकचं हे आयोजन आहे, अगदी कमी वेळात एक चांगली क्रीडा स्पर्धा आहे, या स्पर्धेबद्दल काय सांगाल? अतिशय चांगलं आयोजन आहे। तर टीम मोरिया 11 निगडी टॉस हरलाय, सकाळचं सत्र आहे।
फिल्डिंग साठी या ठिकाणी इन्व्हाइट केले आपल्याला टीम आरारा या संघाने। किती धावापर्यंत प्रथमतः त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? एक 30 ते 40 रनाचा हा टार्गेट देण्याचा प्रयत्न करू आम्ही। आज या स्पर्धेबद्दल काय सांगाल? निनादीपी चषक 2022 हे पर्व आहे, सीएस स्पोर्ट आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो, या स्पर्धेबद्दल काय सांगाल? प्रथम निनादीपी चषक 2022 म्हणजे विजय रेटरेकर यांनी चांगलं नियोजन केलंय, चांगलं नियोजन आहे। तर धन्यवाद दोन्ही टीमला विजयासाठी, खूप साऱ्या शुभेच्छा। जाऊयात मॅच मध्ये, जिथे 39 धावांचं टार्गेट आहे। मान्यवर राजेंद्रजी गोडविल साहेब यांना देखील मी विनंती करेन, आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा। यावेळेस फार चांगला स्ट्रोक खेळलाय। क्रिकेट कॉर्नर मध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता, एकच धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते। यावेळेस फार चांगला स्ट्रोक, ताकदवान स्ट्रोक आहे, बॉलला पाठवलंय आरपार, सीमा रेषापार। बॅट्समन प्रकाशच्या बॅटमधून पॉवरफुल षटकार पाहायला मिळतोय। या षटकारानंतर संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती, 39 धावांचं टार्गेट आहे। प्रकाश त्याचबरोबर सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, 5 षटकाराला त्यानंतर स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय। एक चांगल्या प्रकारची रणनीती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते। यानंतर टीम काळेश्वर स्फोट काळुंद्रे आणि श्री चक्रभैरव स्फोट शिवरवाडी या संघाने आपलं रिपोर्टिंग आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे। तिसरा सामना आपला खेळला जाईल याची देखील दखल घ्या। टीम काळेश्वर स्फोट काळुंद्रे आणि श्री चक्रभैरव स्फोट। यावेळेस पहा बॅट्समन सचिन यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक, बॉल जातोय दणदण करत सीमा रेषा पार, येतोय हा 4-4 चौकार। या चौकार नंतर संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती, 13 धावा षटक्रमांक पहिलं मार्गस्थ असणार आतापर्यंत। गोलंदाज अमोलच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल चढवलाय टीम चिंचेश्वर स्फोट मांगरू या टीमनं। 13 धावा अजून देखील 26 रनच लक्ष आहे। तर बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा टीम योगेश। निनादीपी चषक 2022 आजचा पहिला दिवस आहे। आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर 19 सामने असतील याची दखल घ्या। मॅच स्पीडअप करा। 13 धावा पहिल्या षटकामध्ये बॉलर अमोल यांनी खर्च केला। षटक्रमांक दुसरा आहे। गोलंदाजीवरती सज्ज होते गोलंदाज योगेश। स्ट्रायकिंगला बॅट्समन प्रकाश ज्याच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये षटकार आला। पाडावकुरा गोलंदाज आहे। अगदी ॲक्शन जर पाहिली तर एक वेगळ्या प्रकारची ॲक्शन आहे। गोलंदाजीची शैली जर पाहिली तर पहिला बॉल डॉट बॉल आलाय। तेरा धावा धावफलकावरती। यावेळेस आणखीन एक डॉट बॉल आणि फर्निचर या ठिकाणी डिस्ट्रॉय केले।
दांडी गुल होते ज्या फलंदाजाच्या पाठमधून पहिल्या षटकामध्ये षटकार आला होता त्याला मात्र दिला जातोय परतीचा इशारा बॅट्समन ओ यूटी आउट प्रकाश बॅक टू डग आउट पहिला धक्का लागला जो ती टीम चिंचेसूर स्पोर्ट मांगरू या टीमला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित सज्ज होतोय या वेळेस पहा डावखुरा गोलंदाज विरुद्ध डावखुरा फलंदाज हे बॅटर आहे अमितच्या बॅटमधून हे एक धाव पूर्ण केली जाते धावसंख्या 14 या आकड्यावरती पहा योगीचं षटक आहे ते टीम आंबेवाडी या संघासाठी चांगलं राहिले आतापर्यंत तीन बॉलचा खेळ संपलाय तीन बॉलमध्ये जर पाहिलं तर नो बॉलचा इशारा या ठिकाणी केला जातोय नो बॉलचा इशारा पहा या बॉलवरती अगदी 30 यार्ड सर्कलचा क्षेत्ररक्षण पंचाने पाहिलं आणि त्यानंतर मात्र नो बॉलचा इशारा फील रिस्ट्रिक्शन असतील त्यामध्ये जर पाहिलं तर हा नो बॉलचा इशारा केला जातोय आणखीन एक धाव धावपलकावरती जोडली जाईल धावसंख्या 15 या आकड्यावरती 24 रनची गरज आहे विजयासाठी योगीचं षटक आतापर्यंत चांगलं राहिली टीम चिंचेसर स्पोर्ट या वेळेस पहा स्लॉट मध्ये होता परंतु फटका फसलाय की काय होय फटका फसलाय परंतु फ्रीटची संधी होती आणि तोपर्यंत मात्र रन कंप्लीट केली जाते धावसंख्या 16 या आकड्यावरती 16 धावा 23 रनची गरज आहे टीम आंबेवाडी आपल्याला विनंती असेल सातत्याने प्रत्येक षटकासाठी फक्त 5 मिनिटं टायमिंग असेल याची देखील दखल घ्या यावेळेस चुकी होती एक धावाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न एकच रन या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला शॉर्ट स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक 17 रन स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या 22 धावांचा अजून देखील पाठला करायचा आहे ते टीम चिंचेसूर स्पोर्ट मांगरू या टीमला टीम अंबामाता 11 आरळा या संघाने टॉस जिंकलाय प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फिल्डिंगसाठी या ठिकाणी इन्व्हाइट केले टीम मोरिया 11 निगडी या संघाला यावेळेस पहा व्हाइट बॉलचा इशारा व्हाइट प्लस 1 2 धावा दोन धावा स्कोरबोर्ड ऍड होतील धावसंख्या जाऊन पोहोचते ते 19 या आकड्यावरती यावेळेस पहा चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये कौतुक करेन योगेश पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13 योगेशने आतापर्यंत 6 रन खर्च केल्या 19 धावा धावपलकावरती 5 बॉलचा खेळ समाप्त होते अजून देखील 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे
या वेळेस पहा बॅट से ठीक एज परंतु विकेट किपर कडून कुठेतरी पहा बॅट्समन आउट होते। ही खेळर वृत्ती कौतुक करेन टीम चिंची सुलपोट मांगरू या टीमचं कारण की पंचांनी निर्णय देणे अगोदर मात्र बॅट्समन ने स्वतःहून या ठिकाणी मैदान सोडले। खऱ्या अर्थाने ही खेळर वृत्ती प्रत्येकाच्या अंगी असणं गरजेचं आहे। कौतुक असेल बॅट्समन सचिन यांचं बाद झाले मात्र त्यांनी मात्र सर्वांची मन या ठिकाणी जिंकून घेतलीत। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप आतापर्यंत धाबा रोखून ठेवल्या दोन षटकाचा खेळ संपला 19 धाबा धावफलकावरती। इथून पुढे जर पाहिलं तर 12 बॉल आणि 20 रनची गरज आहे विजयासाठी। टीम आंबेवाडी या संघाचे देखील कौतुक करेन। बॉलर सुमित सज्ज होते तिसऱ्या षटकासाठी। पहा टीम आंबेवाडी या संघानं आज 32 रा अंतर्गत प्रथमतः या ठिकाणी प्रवेश नोंदवलाय। प्रवेश नोंदवल्यानंतर जर पाहिलं तर एक चांगली सुरुवात या वेळेस पहा आणखीन एक डावखुरा गोलंदाज वापरण्यात आले। रनआउटची संधी चुकी। पहा थोडीशी टीम जरूर नवीन आहे परंतु चांगलं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये। पहिल्या बॉलवरती एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते। धावसंख्या 20 या आकड्यावरती। 11 बॉल 19 धावांची गरज आहे विजयासाठी। या वेळेस पहा चांगला स्ट्रोक एक धावाली दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल परंतु समोरच्या दिशेत चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण केलं जातंय। बॉल अडवला जातोय टीम सायना स्पोर्ट आंबेवाडी या टीम कडून। अजून देखील 10 बॉल 18 रनची गरज विजयासाठी। 10 बॉल 18 धावा 18 धावा 10 बॉल हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये। चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बॉलर सुमितच्या माध्यमातून। या वेळेस पहा आणखीन एक खुलं टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेत डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण। तीन बॉलचा खेळ समाप्त झाला। आतापर्यंत तीन बॉल मध्ये जर पाहिलं तर तीन बॉल मध्ये तीन सिंगल कौतुक करीन बॉलर सुमित यांचं। यावेळेस पहा फटका फसला जातोय क्षेत्ररक्षक त्याच्या खाली अप्रतिम दर्जाचा झेल पकडलाय। बॅट्समन आउट होतोय। बॅट्समनला परतीचा इशारा दिला जातोय। संदीप बॅक टू द पवेलियन। चार बॉलचा खेळ संपलाय। सुमितचं लाजवाब षटक आहे। आतापर्यंत टीम आंबेवाडी 39 धावा रोखणार की काय हा प्रश्न जरूर निर्माण झाला होता परंतु या धावसंख्या रोखण्यात आतापर्यंत यश आले। निनाय देवी चषक 2022 प्रथम पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपयाचं कॅश प्राईज सौजन्य मान्यश्री डॉक्टर तानाजी पाटील आधार हॉस्पिटल शेडगेवाडी फाटा आणि मान्यश्री सर्जेरावजी खांडेकर रुचिका ट्रॅव्हल्सचे मालक द्वितीय पारितोषिक आदरणीय तुम्हाला सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि ज्यांचं नाव प्रत्येक क्रिकेट स्पर्धेच्या पोस्टरवरती आपण पाहतो असे आदरणीय शंकरदादा मोहिते यांच्या सौजन्याने द्वितीय पारितोषिक तृतीय पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपयाचं कॅश प्राईज। यावेळेस पहा चांगला स्ट्रोक बॉल सीमापार हा षटकार येतोय। जिथे धावसंख्येला ब्रेक होता तिथे मात्र धावसंख्या 6 ने वाढली जाते। धावसंख्या 28 या आकड्यावरती। तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय राजेंद्रजी पाटील भाऊ साई ट्रान्सपोर्ट मालक त्याचबरोबर अनेक पाटील दादा युवा नेते यांच्या सौजन्याने चतुर्थ पारितोषिक सन्मान्य भावेजी गायकवाड शेठ श्री महेशजी शिवली दादा स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य आदरणीय स्वर्गीय दादू बाबू उंडाळकर यांच्या स्मरणार्थ डेकोरेशन सौजन्य श्री कुमार सावंत मालक कुमार कंटेनर सर्व्हिस त्याचबरोबर मान्य श्री तानाजी वडकर शेठ पंकज लॉजिस्टिक डेकोरेशन सौजन्य। जर पाहिलं तर तीन षटकात आतापर्यंत सामना संपलाय।
तीन षटकानंतर संघाची धावसंख्या 29 आकड्यावरती शेवटचे 6 बॉल आणि 10 रनची गरज आहे विजयासाठी। मालिकावीर सौजन्य विकास पाटील भाऊ युवा उद्योजक माननीय श्री बाजीरावजी पाटील प्रोप्रायटर पूर्व एंटरप्राइजेस, मालिकावीर सायकल सौजन्य आदरणीय राजेंद्रजी गोडविल साहेब वारणा 11 आरळा, मैदान सौजन्य शंकरजी यमकर दादा प्रोप्रायटर नाइक सी फूड ट्रेडर्स, त्याचबरोबर संदीप गायकवाड। पहिला बॉल वाइड बॉल आलाय, 6 बॉल आणि 9 रनची गरज आहे विजयासाठी। यूट्यूब सौजन्य श्री बाबूरावजी आस्केट साहेब लव आस्केट संतोषजी आस्केट आणि दिनकरजी रेटरेकर साहेब यांच्या सौजन्याने उत्कृष्ट फलंदाज बॅट व शूज सौजन्य। माननीय श्री अजित श्रीरंग वरे प्रतिनिधी भारतीय आयुर्विमा महामंडळ, माननीय श्री विजय भाऊ कुंभावडे भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष पहलवान ग्रुप कार्याध्यक्ष शिराळा तालुका। यावेळेस पहा बॉल हवेत, क्षेत्ररक्षक मात्र चुकी करते, तोपर्यंत दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या। पहिला बॉल वाइट बॉल आला, दुसऱ्या बॉल वरती 2 धावा, समीकरण बदलले जात आहे, समीकरण जाऊन पोहोचतंय 5 बॉल 7 रनची गरज, 5 बॉल आणि 7 रनची गरज आहे विजयासाठी। एक एक डॉट बॉल आशेचा किरण ठरेल टीम आंबेवाडी या संघाला, तर एक एक डॉट बॉल मात्र दडपण वाढवून जाईल टीम चिंचेश्वर स्पोर्ट मांगरू या टीमचं। 5 बॉल आणि 8 रनची गरज आहे विजयासाठी। यावेळेस पहा रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद होतोय, तर मैदानाच्या आतमध्ये जाताना मात्र तुम्ही बॅट घेऊन जावा ही विनंती असेल। लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे, ही चुकी मात्र आपली टीम नवीन आहे म्हणून या ठिकाणी जरूर आपणाला ही चूक पहिली चूक आहे माफ केली जाते, परंतु इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये जाताना लढाईला जाताना तलवार जशी गरजेची असते तसे मैदानाच्या आतमध्ये जाताना तुम्हाला बॅट घेऊन जाणं ही देखील एक महत्त्वपूर्ण बाब आहे। त्याचबरोबर 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय सुनील पाटील नाना हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। यावेळेस पहा कबरला फटका केला, एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की काय, रनआउटची संधी जरूर होती परंतु थोडासा उशीर केला क्षेत्ररक्षकाने आणि तोपर्यंत मात्र 2 रन या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत। आता समीकरण आपण जर पाहिलं तर तीन बॉल आणि 5 रनची गरज आहे विजयासाठी। यावेळेस पहा विकेट किपर चुकी होते, यावेळेस पहा फुलटॉस बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळाय, एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो की काय, 2 धावा या ठिकाणी पूर्ण केले जात आहेत। तिसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय, आणखीन एक धक्का,
एक बॉल आणि दोन धावांची गरज आहे, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी दोन धाव या ठिकाणी टीम यावेळेस बाद दांडीगुल शेवटच्या बॉल वरती मात्र दांडीगुल केले, फलंदाज आउट होतोय, दीपक सोहम यांचं अप्रतिम षटक आहे, टीम